त्या येतील कशा बाहेर? आज शाळेत जाणार नाहीयेत ना त्या? आई बाबांना सांग, खूप आठवण येते. यापुढे मी तुझ्या वाट्याला किती येऊ शकेन सांगता येत नाही. तुला सावरीताई कशी आहे तेच बघायचं आहे ना. मी तुला सांगते सावरीताई कशी आहे. सावरीताई छान आहे, मस्त आहे, आनंदात आहे, सुखात आहे. झालं तुझं समाधान? कारण त्याला भीती वाटावी अशी एक गोष्ट मला माहिती आहे. काम करताना नीट लक्ष ठेवायचं कामात. मंगेश खूप दुखत आहे का रे? दुखत आहे ना? मलम लाव बरं वाटेल. अरे घे ना मलम, ते लावल्यावर बरं वाटेल तुला. मंगेश असं काय करतोस? दुखतंय ना तुला, मला माहितीये. घे मलम, घे म्हणते ना. मॅडम चहा घ्या. आज सकाळपासून सगळी कामं मलाच करावी लागतात आणि उशिरा उठलं ना की सगळं रुटीन अपसेट होतं. का उठवलं नाहीस तू मला लवकर? बरं मंदाई अजून कशी नाही गाली? अहो मंदा अस्मिताकडे गेली आहे. आज सकाळी इकडे आली तर मला म्हणाली अस्मिता मॅडम ना 102 ताप आहे म्हणून. पांघरून घेऊन झोपल्या होत्या बिचाऱ्या. मग मीच तिला म्हटलं तू त्यांच्याजवळच थांब आणि तिला सांगितलं डॉक्टरांकडे घेऊन जायला. अच्छा, म्हणून काल अस्मिता मॅडम शाळेत आल्या नाहीत काय? मी काय म्हणते आनंद, तुम्ही प्लीज शाळेत जाताना त्यांना बघून जा ना. आता नाही बघ, मला आत्ताच उशीर झालाय आणि शाळेत उशीर होईल. नाही नाही, मी नाही. अहो पण त्यांची तब्येत ठीक नाहीये. बरं मी संध्याकाळी येताना जाऊन येतो. पण नक्की? हा नक्की जाऊन येईन. चल. अहो माझ्या लक्षात आहे गोळ्या संपलेल्या आहेत, त्या संध्याकाळी येताना घेऊन यायच्या आहेत. मी घेऊन येतो. बापरे, देवा रे देवा, कुणाचं कारस्थान आहे?
कोणी केलं आहे आणि कधी झालंय? अरे आपल्या शाळेत काय चाललंय तरी काय? आपल्या शाळेला ना कोणाची तरी दृष्ट लागलेली दिसते. मी सांगते ना, कुठल्या तरी नतद्रष्ट माणसाचं हे काम आहे. सगळ्यात आधी त्याला शोधलं पाहिजे. पोलिसात तक्रार करायला हवी. अगं बाई, म्हणजे आता शाळेत पोलीस येणार? हो, पोलीस येणार. ज्याने कुणी आपल्या शाळेचं नुकसान केलं ना, त्याला शिक्षा होणार. सुधा, आज शाळेत एक विचित्र प्रकार घडला. म्हणजे? चूक आमचीच आहे सुधा, चूक आमचीच आहे. एक शिक्षक म्हणून, एक शाळेचा प्रिन्सिपल म्हणून मी विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करू शकलो नाही, याचीच ही पावती आहे. चूक आमचीच आहे सुधा. प्रत्येक आईवडिलांची आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, त्याच्यावर चांगले संस्कार घडावेत हीच इच्छा असते. आणि त्याकरता ते शिक्षकांवरती अवलंबून असतात, त्यांच्यावर विश्वास टाकतात. त्या विश्वासाला असा तडा जाणं ही चूक नाही आहे. विद्यार्थ्यांच्या कृत्याचं मलाही वाईट वाटतं, पण मी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदर निर्माण करू शकलो नाही हे दुःख जास्त आहे. मी ही माझी सर्वात मोठी हार मानतो. नाही, मी नाही तुमची हार पाहू शकत. तुम्हाला जिंकायला हे हवंच. जिंकावंच लागेल सुद्धा, जिंकावंच लागेल. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. ही गोष्ट मी कुठंतरी खूप कमी पडलो याची मला जाणीव देऊन गेली आणि खूप शिकवून सुद्धा गेली. कोणाच्या तरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी हा हिंसेचा मार्ग निवडला. आता मला माझ्या पद्धतीनं त्यांनी निवडलेला मार्ग किती चुकीचा होता हे त्यांना दाखवून द्यायला लागेल. मात्र माझा मार्ग वेगळा असेल आणि योग्यही. काय आवरलं सगळं? हो. नंदिनी, जरा माझी मोठी सूटकेस काढून ठेव ना प्लीज. मोठी सूटकेस कशासाठी? काही नाही अगं, मी जरा चाललो दिल्लीला ऑफिसच्या कामासाठी. दिल्लीला? किती दिवसांसाठी? फार नाही, फक्त 2 दिवसांसाठी. फ्लाईटनी जाणार आहे. 2 दिवस? म्हणजे 2 दिवस मी इथे एकटीच? नंदिनी, असं काय करतेस तू? 2 दिवस पाहता पाहता निघून जाते. एअर टिकिट्स सांभाळून ठेव. काय बघ तरी, कधी पाहिले असे टिकिट्स? नाही, मी कधी विमानाने प्रवास केला नाही. हो, पण बाबा गेले होते तेव्हा ते सगळी गंमत सांगत होते. बाबा आम्हालाही नेणार होते, पण ऐनवेळेस मीच आजारी पडले, सगळंच राहून गेलो. ही काय 2 तिकीट? यात माझं नाव आहे. येस, म्हणजे मी पण विमानाने. नंदिनी, आपला हनीमून अर्धवट राहिला होता ना. मी काय विचार करतोय, दिल्लीची मीटिंग आटपली की आपण आग्र्याला जाऊया. तू ताजमहाल पाहिलास? कॉलेजच्या ट्रिप बरोबर गेले होते ना, तेव्हा पाहिला होता.
पण तुमच्याबरोबर पाहताना वेगळाच आनंद आहे. कुठल्याही गोष्टीचं सौंदर्य आपल्या व्यक्तीबरोबर पाहताना ते सौंदर्य द्विगुणित होत, अर्थच वेगळा येतो. मग सुंदर नसलेली गोष्ट पण खूप सुंदर दिसते, है ना? उदाहरणार्थ तू. काय म्हणजे मी सुंदर नाहीये? नाही तसं नाही. तुम्ही थांबा, दिल्लीला चला, मग मी तुम्हाला बघते. अच्छा, म्हणजे ब्लॅकमेल? नाही सचिन, खरंच तुम्हाला कल्पना नाही मला किती आनंद झालाय तो. खरंच? गुड आफ्टरनून प्रियांका. गुड. शहरात येऊन मॅनर शिकलीस? वाव. पण अस तोंड देखलं, गोड बोलणारी माणसं मला आवडत नाही. एक नंबरची सेल्फिश आहेस तू, स्वार्थी आहेस. स्वतःच काम असलं की लगेच गोड बोलायचं. डोळ्यात पाणी आणायचं. ढोंगी प्रियांका, तुम्ही कुणाचा राग माझ्यावर काढताय? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज नाही, पक्का समज झालाय माझा. तुम्ही प्लीज कोड्यात बोलू नका. तुम्ही का रागावलात माझ्यावर सांगणार का? लग्न केलंस, पत्रिका पाठवलीस, कळवलंस मला? नाही, तेव्हा तुला माझी आठवणच झाली नाही. आणि आई आजारी होती तेव्हा आई त्यावेळी मदतीला धावून कोण आलं होत? मी. तेव्हा डोळ्यात पाणी आणून म्हणाली होतीस ना प्रियांका? प्रियांका, मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि आता विसरलीस ना प्रियांका? मला मान्य आहे की आज तुम्ही केलेल्या मदतीमुळेच माझी आई आहे. काइंड इन्फॉर्मेशन. मी पत्रिका पाठवली होती, कुरिअरने पाठवली होती. अगं, स्वतः यायचं होतं पत्रिका घेऊन. हे असं कुरिअरने पाठवली, पोस्टाने पाठवली, इसली फालतू कारण देऊ नकोस तू मला. मुळात ना मला ही अशी खोटारडी माणसंच आवडत नाही. अगं, मन मोठा असावं लागतं त्यासाठी. दानच असावी लागते माणसात. रडण्याची नाटक नको करूस तू माझ्या समोर. चल चल. ते त्या अग्निहोत्रीच्या प्रपोजलचा काय विचार केलाय? साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होत, पण मी माझा विचार बदलत नसतो. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय मोहिते. साहेब, मीही तुम्हाला शेवटचंच सांगतोय. याचा परिणाम काय होईल माहितीये ना? साहेब, हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकतो. मोहिते, तुम्ही इसरताय, तुम्ही तुमच्या सिनियरशी बोलताय, आणि अचानक तुम्हाला सत्याचं इंचू काय असलो? कारण साहेब, अजूनही माझा आत्मा मेलेला नाहीये.
मोहिते हे असं अर्ध सत्यवादी होऊन जगता येत नाही. आणि तळ्यात राहून मोठ्या माशाशी वैरही घेता येत नाही, माहिती आहे ना तुम्हाला? खरंय साहेब, तळ्यातल्या विषारी पाण्यात राहण्यापेक्षा पाण्याबाहेर राहून मरण पत्करेल. या असल्या गोष्टी तुमच्या तोंडी शोभत नाहीत माहिती. खरंय साहेब, पण आपण स्वतःला माणूस म्हणून घेतो ते तरी आपल्याला कुठे शोभत. आले मी सकाळी उठल्याबरोबर आरशात माझा चेहरा बघतो, तर साहेब मला माझा चेहरा दिसत नाही, भ्रष्ट मुखवटा दिसतो. साहेब हे सगळं वाईट आहे, कोणीतरी थांबवलं पाहिजे. मला ते जमणार नाही. मोहिते, इथून परतीचा रस्ता नाही, असलाच तर तो एकच आहे, तो कुठला येत चांगलंच ठाऊक असेल तुम्हाला. साहेब, या वेळेला मी फक्त नकार देऊन गप्प बसणार नाही. तुम्ही जर तुमचं वजन वापरून हे प्रकरण मॅनेज करायचा प्रयत्न केलात तर मी वरपर्यंत जाईन. मोहिते, अँड आय मीन इट. येऊन आटपलं का? जेवायला आणू का जेवण? जेवण हा नाही, आणखीन दारू घेऊन ये. जा. काय? अरे आताच ढोसलीस की अर्धी बाटली? अरे तुझ्या बापाची पितोय का रे? हा बापाची पितोय तुझ्या. जा दारू घेऊन ये, आणखी एक अंडा पुरजी हा पटापट घेऊन ये सगळं. जात हे थेरड्या, तू काय मला तुझा नोकर समजला का रे? हुकूम सोडतोय चाल्या. अरे नोकरच आहेस तू, माझ्या पोराचा नोकर म्हणजे माझा पण नोकर. आणखीन दारू घेऊन येतो. मालकांनी इथं मला तुझ्यावर नजर ठेवायला ठेवले. असं ना, मग माझ्यावर नजर ठेव, माझ्या दारूवर नको ठेव. आताचा टोका लाज घालू. बेवड्या ए, उगा दारूच्या नशेत काहीतरी बरवळू नकोस. आई शपथ सांगतो, एक हात पडल ना पाणी मागायच्या लायकीचा राहायचा नाहीस. असं तू माझ्या अंगाला असं बोट लावलं ना तर तुझा मालक तुझं बोट तोडून टाकेल. बघायचं का? बघायचं, बघायचं. माझ्या अंगाला हात लावला ना, हात नाही तुझे मान तुटेल. बघायचं का? बघायचं. बघ चल, सांग सांग, मी सांगतो मालकाला. चल बोलतो. ए बाबा गपकी, वरडू नका. देतो आणून तुला दारू, आणून देतो, पण वरडू नकास. मालकाला काय सांगू नकास. दारू आता दारू आणि अंडा बुर्जी. अरे तुझ्या अन्नदात्याचा मी जन्मदाता आहे रे. जन्मदाता, 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 जन्मदाता आहे जन्मदाता. सर माझा विश्वासच बसत नाहीये मुलं असं वागू शकतात. विश्वास तर माझाही बसत नाहीये, पण घडलं हे खरं. आता मोहिते गुरुजीने ठरवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांवरती कडक कारवाई करायची. सो तुम्ही लवकर बऱ्या व्हा, शाळेत आलात की तुम्हाला सगळं समजेलच. सगळे विद्यार्थी वाट बघत आहेत आणि तुमचे लाडके ते गायधनी सर
त्यांचा तर टीचर्स रूम मध्ये वेळच जात नाहीये. या लवकर गोळ्या घ्या, बरं वाटेल तुम्हाला. सराव हे गोळ्या घेणं मला जमवतच नाही, कारण घेताना खूप त्रास होतो. अरे असं कसं, मग बऱ्या कशा होणार तुम्ही? घ्या गोळ्या घ्या घ्या, बरं वाटेल लवकर रिझ्यूम हा शाळेत. थांबा पाणी देतो तुम्हाला. नाही नाही घेते मी. हो गोळ्या, एक दोन तीन. असं काय? अरे आमची स्वाती सुद्धा अशीच गोळी घेते, म्हणजे एक दोन तीन घ्या. व्हेरी गुड.